उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगींची तब्येत खालावली, मात्र उपचार घेण्यास जरांगींनी नकार दिला. सगेसोऱ्यांचा कायद्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची तब्येत बिघडत चालली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत. जरांगे पाटलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य पथक अंतरवालीमध्ये दाखल झालं, मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासही जरांगे पाटलांनी विरोध केला. आमची पूर्ण टीम आहे, सिव्हिल सर्जन, आमच्या मॅडम दर एका तासाला, डीओचे मॅडम एका तासाला विचारपूस करत आहे त्यांच्याबद्दल, किंवा ते काय टेस्ट करण्यासाठी हो म्हणताय का, किंवा चेकअप करण्यासाठी हो म्हणताय का. दर एका तासाला ते रिव्ह्यू घेत आहे, फोन करताय, विचारताय आम्हाला. पाणी तरी त्यांनी घ्यायला पाहिजे, किंवा आय व्ही फ्लुइड तरी घ्यायला पाहिजे असं आम्ही त्यांना वारंवार सांगतो. म्हणजे त्यांच्या तब्येत पुढे खालावेल त्यासाठी त्यांनी आतापासूनच थोडं थोडं आय व्ही फ्लुइड किंवा पाणी घ्यायला पाहिजे, पण ते त्याला विलिंग होत नाही आहे, पाणी घेऊ शकत नाही. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी माझा हाकू शकत आणि मराठ्यांचे लाड बघा कशी उसळली. आता सरकारची का डोळे गेले, अक्कल नाही आणलं ना, नाही काय वागत येत राहो, काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला. त्या अजितदादाला तर वेळच नाही, ते होतं त्या भुजबळलाच वेळ देतो आहे. भुजबळच मोठा करायचा त्याला मराठीचा, फार माग लागला इथे सगळ्याला फळ बघावं लागणार, हिशोब सगळ्याच येणार. मंगळवारी रात्री जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली, मात्र जरांगे पाटलांनी नकार दिला. ग्रामस्थांकडूनही जरांगेंना पाणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे, पण जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम आहेत, त्यामुळे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेल्या महिलाही आक्रमक झाल्या. पाणी घ्यायला पाहिजे दादानी आमच्या, आम्हाला दादा पाहिजे तर आमच्या दादानी पाणी तरी घेतलंच पाहिजे. सरकारने तेवढं तरी करायला पाहिजे, पाणी घ्यायपुरतं तरी त्यांना आरक्षणाचं आश्वासन देऊन काय उपयोग केला सरकारने, त्यांची पूर्तता करायला पाहिजे लवकरात लवकर. आज पाटील आमच्या निजदा पळपळवणी माचीवणी तळतळ करायला लागले, माशीच्या बाळा इतकं अन्न नाही त्यांच्या ह्याच्यात, मुलजी सुद्धा त्यांची तब्येतीची काळजी घ्या म्हणा, आज तब्येत खूप हलवली त्यांची, हेच मागणे आमचं, एक अंमलबजावणी राहिलेली तेवढी करून द्या म्हणा सरकारला. तर सोशल मीडियावर बीड बंदचे मेसेज व्हायरल झाले आहेत. जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाची सरकारनं दखल न घेतल्यानं बंदची हाक या मेसेजच्या माध्यमातून देण्यात आली. चार दिवस झाल्यापासून त्यांनी लक्षात नाही आलं सोशल मीडियामधून मराठा समाजातील महाराष्ट्रातील ज्या युवकांनी 14 तारखेचा बंद पुकारलेला आहे. आता ह्या जिल्हा बंदच्या दृष्टिकोनातून शांततेत कसं बंद राहील या दृष्टिकोनात आम्हाला काम करायचं आहे. पूर्ण महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील व्यापारी बंधू आम्हाला पूर्ण सपोर्टेबल आहेत. मला राज्य शासनाला या बंदच्या माध्यमातून एवढंच आवाहन करायचं की आपण आम्हाला जो आरक्षणाचा न्याय आहे तो न्याय मिळवून द्यावा आणि हे बंद शांततेत राहील याची आम्ही काळजी करतो. नेहमीप्रमाणे हा बंद फक्त एवढ्यासाठीच की आमच्या मोठ्या भावाला आमचा पाठिंबा दाखवण्यासाठी सर्व समाज भावनावर उतरलेले, आणि दुसरी गोष्ट मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली तर त्यांना आमचा पाठिंबा आणि आमची ताकद किती हे दाखवण्यासाठी हा बंद आहे आणि हा उत्स्फूर्त बंद आहे. व्यापारी संघटना, डॉक्टर संघटना आम्ही कळवलं की जे तुमचे हॉस्पिटल आहेत, तुमचे ॲम्ब्युलन्स आहेत, हे 24 तास सेवेसाठी उपलब्ध राहून द्या, कुठेही हिंसाचार होणार नाही याची दखल पूर्ण समाजाने घेतली पाहिजे आणि आंदोलन बदनाम होईल असं कोणतंच कृत्य करू नये. तर 20 फेब्रुवारीला सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती आहे. कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे ऑलरेडी आहेत जन्मजात, त्यांना ओबीसीमध्ये घेतला त्याबद्दल काही म्हणणंच नव्हतं आमचं, पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं हा पहिला ठराव, पहिली भूमिका, पहिला निर्णय देवेंद्र फडणवीसांनी केला आणि आताही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार आहे. काही चिंता करायची गरज नाही आहे, मराठा समाजाला सुद्धा वेगळं आरक्षण पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराठी, जालना.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.